राजीव गांधी यांनी पंतप्रधान पदाच्या काळात देशाच्या सीमांचं संरक्षण करण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला होता, असं प्रतिपादन नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ यशवंतराव थोरात यांनी केलं. स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार पी एन पाटील यांच्या पुढाकारातून दरवर्षी माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दौड आयोजित करण्यात येते. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्भावना दौड कार्यक्रम रद्द करण्यात आला. यावर्षी छत्रपती शहाजी महाविद्यालयाच्या सभागृहात जयंती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ यशवंतराव थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत राजीव गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी बोलताना डॉ यशवंतराव थोरात यांनी राजीव गांधी यांनी विज्ञान तंत्रज्ञानाचा पुरस्कार करत सर्वच क्षेत्रात त्याचा प्रभावी वापर केल्याचं सांगितलं. खास करून देशाच्या सीमांच्या संरक्षणासाठी त्यांनी विज्ञान तंत्रज्ञानाच्या वापरावर अधिक भर दिला होता, असंही त्यांनी नमूद केलं. आमदार पी एन पाटील यांनी गांधी कुटुंबियांनी कोणताही स्वार्थ न ठेवता अखंडपणे देशसेवा केल्याचं सांगितलं. यावेळी बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळावर नियुक्ती झाल्याबद्दल दगडू भास्कर आणि बी एच पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला गोकुळचे चेअरमन रवींद्र आपटे, संचालक विश्वासराव पाटील, शाहू शिक्षण संस्थेचे विजय बोंद्रे, मानसिंग बोंद्रे, राजेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील, करवीर पंचायत समितीच्या सभापती अश्विनी धोत्रे यांच्यासह विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.